हाँ मध्ये पण चालतील, मध्ये पण मध्ये पण तुम्ही विचारू शकता, तुमचं मत पण व्यक्त करू शकता. राष्ट्रवाद आणि पितृसत्ता या अनुषंगाने मी बोलणार आहे. ह्या दोन संकल्पना आहेत. राष्ट्रवाद ही एक संकल्पना आहे आणि पितृसत्ता ही एक संरचना आहे, एक सामाजिक रचना आहे. जसं कुटुंब नावाची एक पूर्ण भौतिक अशा स्वरूपाची व्यवस्था आकाराला आलेली आहे, तशीच पितृसत्ता सुद्धा तिचे पण एक भौतिक असे बळकट कणखर अशा स्वरूपामध्ये जी दृश्य रूपामध्ये आहे, जिच्या अस्तित्वाची जाणीव ही कायमच आपल्याला असते, किंवा ती तुमच्या जाणीवेच्या अपरोक्ष परोक्ष सुद्धा ती अस्तित्वात असते. कुटुंबापासून ते राज्यसंस्थेपर्यंत अशी ती एक संस्था आहे, तिची एक संस्थात्मकता आहे. आणि राष्ट्रवाद ही एक संकल्पना आहे, तो एक विचार आहे. मला असं कळालं की काल विचार प्रणाली विषयीची चर्चा इथे झाली, तर विचार प्रणाली ही खूप बेमालूमपणे ती काम करत असते आणि तिची भूमिका ही एकूणच जी सामाजिक रचना आहे त्या सामाजिक रचनेच्या अस्तित्वामध्ये तिची एक विशिष्ट भूमिका असते. कुठलीही सामाजिक रचना रचनेच्या दोन पैलू असतात. एक जो पैलू असतो तो हा असतो की सामाजिक रचना ही स्वतःला वारंवार पुनरुत्पादित करत असते. जे कुटुंब नावाची एक रचना आहे, तर ती कुटुंबाची रचना ही तिचं पुनरुत्पादन हे समाजामध्ये सुरू असतं आणि हे अखंडपणे सुरू असतं, अव्याहतपणे सुरू असतं. म्हणजे कुठलीही सामाजिक संस्थेचं जर दीर्घकालीन जर अस्तित्व तिचं जर टिकून ठेवायचं असेल तर तिचं पुनरुत्पादन हे आवश्यक असतं. आणि मग ती सामाजिक संस्था जी असते ती सामाजिक संस्था तिच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पूर्व अटींचं पण पुनरुत्पादन करते. एखादी संस्था जर अस्तित्वात राहायची असेल तर तिच्या अस्तित्वासाठी काही अटींची आवश्यकता असते, काही पोषक अशा प्रकारच्या पर्यावरणाची आवश्यकता असते. आणि त्या पोषक पर्यावरणाची जर निर्मिती आणि पुनर्निर्मिती जर होत नसेल तर ती सामाजिक संस्था ही टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून कुठल्याही सामाजिक संस्थेचं हे जे अदृश्य जे अंग आहे, जे तिच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक अशा पूर्व अटींच्या पुनरुत्पादनाचं काम करते, ते अदृश्य अंग आपल्याला समजून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ असं की कुटुंब संस्था आहे आणि कुटुंब आपण सर्वच लोक हे कुटुंबाच्या परिघामध्ये जीवन जगत असतो आणि सोशल सिस्टम अशी आहे की ती कुटुंब बाह्य अस्तित्वाला अधिमान्यता देत नाही. कुटुंबाच्या प्रती एवढी मोठी अधिमान्यता संपूर्ण जगभर निर्माण झालेली आहे की कुटुंबा व्यतिरिक्तच तुमचं अस्तित्व हे जवळपास अमान्य अस्वीकारार्य असं अस्तित्व बनतं. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये संपूर्ण मानवी व्यवहार जो घडतो त्याचा एक त्याच्यामध्ये मध्यवर्तित्व जे राहतं ते कुटुंबाचं राहतं. आणि मग कुटुंब कसं तयार होतं? कुटुंब तर तयार झालेलं आहे, पूर्वीच्या काळापासून कुटुंबाची एक रचना आकाराला आलेली आहे. पण मग हिचं पुनरुत्पादन कसं होतं हा एक मुद्दा आपल्यासाठी अभ्यासाचा विषय असू शकतो. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की कुटुंबाचं जर पुनरुत्पादन व्हायचं असेल तर अनेक अशा प्रकारच्या संकल्पना, धारणा, नीतीविषयीच्या धारणा, धर्म, संस्कृती या संदर्भातल्या धारणा, परंपरा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या संकल्पनांच्या पातळीवरती काम करत असतात त्या आवश्यक बनतात. आणि मग इथे आपल्याला एक मुद्दा समजून घ्यावा लागतो की एखादी भौतिक व्यवस्था, कुटुंबासारखी भौतिक व्यवस्था आणि तिच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या धर्म, संस्कृती, परंपरा, संकल्पना
ह्या ज्या सगळ्या धारणा ज्या असतात आपल्या धारणा नीतीविषयीच्या धारणा मानवी संबंधांविषयीच्या धारणा ह्या ह्या ज्या अदृश्य काहीशा अदृश्य अशा राहणाऱ्या जे संकल्पनांचं जे जग आहे ते जग सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय सामाजिक संस्था किंवा भौतिक संस्था ज्या असतात म्हणजे आपल्या समाजातल्या ज्या बळकट अशा स्थिर झालेल्या ज्या संस्था असतात त्यांचं अस्तित्व त्यांचं उत्पादन आणि त्यांचं पुनरुत्पादन हे शक्य बनत नाही. म्हणजे कुटुंबाचं जर उत्पादन आणि पुनरुत्पादनाची जर हमी मिळवायची असेल सातत्यपूर्ण पुनरुत्पादनाची हमी म्हणजे काल कुटुंब होतं 19 ऑगस्ट रोजी आज कुटुंब आहे 20 ऑगस्ट रोजी उद्या कुटुंब असायला हवं आहे सामाजिक व्यवस्थेमध्ये कुटुंब असावं लागणार आहे 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट रोजी ही जी काही सातत्यपूर्णता जी असते सामाजिक संस्थेच्या अस्तित्वाची ती जर हमी हवी असेल तर मग ह्या सगळ्या तिच्याशी जोडल्या गेलेल्या ज्या सांस्कृतिक विचारप्रणालीत्मक ज्या संपूर्ण रचना ज्या आहेत त्या रचनांची पण उत्पादन आणि पुनरुत्पादनाची हमी लागते. म्हणून कुटुंबाची जर हमी हवी असेल तर तुम्हाला विवाहाची विवाह नावाच्या संकल्पनेच्या प्रति अधिमान्यता असणं आवश्यक आहे आणि म्हणून सगळा विचार सगळीकडे तुम्हाला दिसेल की विवाह हा एक अतिशय प्रभुत्वशाली असा विचार आहे आणि मग त्या विवाहाच्या विचारामध्येच पितृसत्ता दडलेली आहे. विवाह कोणताही धर्माचा विवाहाची रीत तुम्ही बघा त्या ती रीत ही म्हणजे ती स्वभावतःच जणू काही जी जर धर्माच्या परिभाषेत असेल तर ती पितृसत्ताच असते आणि मग विवाहाची रचनाच अशी केली गेलेली असते की ज्या रचनेच्या द्वारे पितृसत्तेचं पुनरुत्पादन होईल आणि मग याचा भौतिक आविष्कार जो आहे तो कुटुंब आहे जे अर्थातच पितृसत्ताक आहे. त्यामुळे विवाह नावाची संकल्पना आणि कुटुंब नावाची संस्था यांच्यामधला जर आंतरसंबंध तुम्ही पाहिला तर मग विचारप्रणाली आणि सामाजिक संस्था ह्या एकमेकांना पोषक कशा असतात ह्याचा एक विचार पुढे आपल्यासमोर स्पष्ट रूपामध्ये येऊ शकतो आणि तेच लागू होतं राष्ट्रवाद आणि पितृसत्तेला की राष्ट्रवाद ही हा एक विचार आहे ही एक संकल्पना आहे ते कल्पनेचं एक जग आहे विचारांच्या पातळीवरचं जाणीवेच्या पातळीवरची ती तो एक अनुभव आहे आणि पितृसत्ता मात्र केवळ वैचारिक आणि जाणीवेच्या पातळीवरची ती गोष्ट नाही तर तिचा विशिष्ट असा एक भौतिक व्यवहार आहे. आणि कुटुंब उदाहरणासाठी पुन्हा पुन्हा आपण कुटुंबाकडे येऊ की कुटुंब हा त्या सगळ्या पितृसत्ता जी काही संकल्पना आहे जो काही विचार आहे त्याचा एक भौतिक आविष्कार म्हणून तुम्ही कुटुंबाकडे पाहू शकता आणि त्याचंच विस्तारित रूप हे एक समाज असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाचे सर्व अंग उपांग जी आहेत ती साधारणपणे पितृसत्ताक रचनांनी प्रभावित असतात असं आपल्याला दिसतं आणि म्हणून राष्ट्रवाद हा एक ही एक विचारप्रणाली आणि पितृसत्ता ही एक विचारप्रणाली आणि प्रत्यक्ष भौतिक अशा स्वरूपाची एक रचना याच्यामध्ये काय संबंध आहे हे पाहणं आपल्यासाठी आवश्यक बनतं. तुम्ही जर ह्या दोन्ही संकल्पनांकडे जर पाहिलं राष्ट्रवाद आणि पितृसत्ता या दोन्ही संकल्पनांकडे जर पाहिलं तर असं लक्षात येतं की ह्या दोन्हीचं अस्तित्व हे वैश्विक अस्तित्व आहे. पितृसत्ता ही एक वैश्विक रचना आहे आणि ती वैश्विक रचना असल्यामुळे पितृसत्तेच्या विरोधातल्या ज्या चळवळी आहेत स्त्रीवादी चळवळी आहेत आणि इतर अनेक चळवळी आहेत त्यांचं पण एक वैश्विक असं एक विस्तार वैश्विक रूप वैश्विक स्तरावरचं जागतिक स्तरावरचं एक प्रकारचं नेटवर्क हे आपल्याला दिसून येतं कारण ती वैश्विक रूपामधली व्यवस्था आहे. म्हणजे आता जगामधला असा एकही समूह नाही की जो पितृसत्तेपासून अप्रभावित आहे. म्हणजे जवळजवळ सर्वच जगभरातले समूह हे कमी अधिक प्रमाणामध्ये पितृसत्ताक समूह आहेत कुठल्या ना कुठल्या अर्थाने ते पुरुष सत्तेच्या प्रभावात राहिलेले समूह आहेत. आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 200 वर्षांपासून आपल्याला असं दिसतं की पुन्हा जगभरातला पुन्हा असा एकही समूह दिसत नाही की जो राष्ट्रवादाच्या प्रभावापासून अलिप्त राहिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ भारत हा राष्ट्रवादापासून अलिप्त नाही. आपल्या शेजारी पाकिस्तान असेल चीन असेल श्रीलंका नेपाळ असेल किंवा आपल्यापासून थोडा लांब अरब देश आहे त्याच्यापासून पुन्हा आणखी लांब युरोप आहे अमेरिका आहे त्यातला असा एकही देश दिसणार नाही
की ज्या देशामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा राष्ट्रवाद हा अस्तित्वात नाही, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा राष्ट्रवाद हा जगातल्या सर्व कोपऱ्यांपर्यंत एक त्याचा त्याचा विस्तार त्याचा एक प्रचार हा झालेला आहे. आणि म्हणून जगभर आपण पाहतो की अनेक प्रकारचे संघर्ष झडतात, देशादेशांमध्ये संघर्ष असतात, देशाच्या अंतर्गत संघर्ष असतात, त्या सगळ्या संघर्षांना एक मुलामा देण्यात येतो, एक एक विशिष्ट अशा प्रकारचं लेपन त्याला देण्यात येतं की ज्याद्वारे त्या संघर्षाला किंवा त्या हिंसेला समाजामध्ये अधिमान्यता मिळते. आणि तो मुलामा जो असतो तो राष्ट्रवादाचा असतो. म्हणजे परवा ट्रम्प यांनी एक घोषणा केली की सिरियामध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करणे हा किती आवश्यक आहे असं ट्रम्प यांनी परवा सांगितलं. हस्तक्षेप करणे म्हणजे की आता अमेरिका तिचं सैन्य पाठवणार आणि ते ज्या कोणत्या राष्ट्रामध्ये मानवी हक्कांची दमन होत आहे असं ट्रम्प यांना वाटतं त्या देशामध्ये ते एक कारवाई करणार, जी सैन्य दलाची कारवाई असते, आणि मग ते जाहीर करणार की आता इथे आम्ही मानवी हक्कांची संसदेची न्याय काय लोकशाहीची न्यायाची पुनर्स्थापना केलेली आहे. तर हे याला जर अधिमान्यता हवी असेल तर मग पुन्हा विशिष्ट अशा संकल्पनांचा वापर करण्यात येतो, पुन्हा त्याच्यामध्ये राष्ट्रवाद हा काम करतो असतो. मग लिबियामधला एक गट, व्हेनेझुएला जो की एक सोशलिस्ट देश होता त्या देशामधला एक गट सांगेल की हे राष्ट्रीय कार्य आहे, हे आपल्या राष्ट्राला बळकट करण्यासाठी किंवा राष्ट्र म्हणून पुनरुभारणी करण्यासाठी आवश्यक आहे. आणि मग युनो सारखा संघटना असेल तिला बेदखल करून मग अमेरिकेच्या हस्तक्षेपासाठीचं ते त्याला जनता स्वीकारेल अशा प्रकारचं मानस हे तयार करण्यात येतं. म्हणजे परराष्ट्राच्या हस्तक्षेपासाठी आवश्यक असणारी सामूहिक अशा प्रकारची मानसिकता, जनमत, जनमानस हे सुद्धा राष्ट्रवादाच्या एका आवरणाखाली तयार करता येऊ शकतं असं आपल्याला अनेक देशांचे दाखले देऊन आपण ते नीट पाहू शकतो. म्हणजे हा एक अंतर्विरोध आहे की तुम्ही एका बाजूला राष्ट्रवादाची चर्चा करता आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या एका साम्राज्यवादी देशाच्या हस्तक्षेपाची सुद्धा पाठराखण करता असं पण आता जगामध्ये दिसून येत आहे. मी केवळ उदाहरणासाठी घेतलं, आपण पुढे जाऊ की सर्वच जगभर राष्ट्रवादाचा प्रभाव हा जगभर आपल्याला दिसून येतो. आणि पितृसत्ता एक रचना म्हणून सुद्धा जगभर स्थिर झालेली अशी एक रचना आहे, नव्या नव्या रूपामध्ये ती स्वतःला अवतीर्ण करत गेलेली आहे. म्हणजे पितृसत्ता ही सदा सर्व काळ ही एकाच एका रूपामध्ये अस्तित्वात होती किंवा आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, ती बदलत गेलेली आहे, पण तिचं सातत्यपूर्ण अस्तित्व हे जगभर आपल्याला दिसून येतं. ह्या दोन ज्या संकल्पना आहेत, राष्ट्रवाद आणि पितृसत्ता, त्याच्यामध्ये एक फरक सुद्धा आहे जो तुमच्या लक्षातही लवकर येतो, पण मी त्याचा उल्लेख करेन कारण मग त्याची स्पष्टता असल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. की राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे ती आधुनिक संकल्पना आहे, ती एक आधुनिक घटित आहे. पितृसत्ता ही संकल्पना नवी आहे पण रचना म्हणून ती जुनी आहे. आपण समजून घेण्यासाठी म्हणून जे काही पितृसत्ता ही संकल्पना वापरतो, स्त्रीवाद्यांनी विकसित केलेल्या इतरही अनेक संकल्पना आहेत, ते संकल्पना म्हणून ती गोष्ट नवी असेल, पण एक सामाजिक रचना म्हणून जी काही पितृसत्तात्मकता आकाराला आलेली होती ती गोष्ट मात्र जुनी आहे. ती किती जुनी आहे तर हे ह्या प्रश्नाचं उत्तर जगामधले वेगवेगळे समूहांचा अभ्यास करताना कदाचित वेगवेगळं उत्तर येऊ शकतं, पण तिचा किमान काही शे आणि काही ठिकाणी काही हजार अशा वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे ही खूप जुनी अतिशय बळकट अशा प्रकारची संस्थात्मक आधार असलेली एक सामाजिक व्यवस्था आहे, जी स्थिर झालेली व्यवस्था आहे. तिच्यावरती वेगवेगळे आघात झाले तेव्हा ती किती हादरली, किती त्याच्यामध्ये बदल झाले, आणि अशा प्रकारचे आघात स्वतःच्या पोटामध्ये सामावून घेण्यासाठी पितृसत्तेने किती लवचिकता दाखवली
हे सर्व अभ्यासाचे विषय आहेत आणि ते तुमच्यासमोर अभ्यासाचे विषय म्हणून खुले असले पाहिजे. पण ती एक जुनी व्यवस्था आहे, प्राचीन अशा अशा स्वरूपाची व्यवस्था आहे जी वेगवेगळ्या आघातांना स्वीकारत त्या आघातांशी समायोजन करत म्हणजे युती करत, आघात जेव्हा होतो तेव्हा आपण त्या आघाताशी जुळवून घेतो आणि मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीने पितृसत्तेने तिच्यावरती झालेले जे वेगवेगळे आघात आहेत हे आघात आघाताशी मुकाबला करत ही पितृसत्ता व्यवस्था ही दीर्घकाळ तिच्या तिचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपाला फारसा न बदलता ती टिकून राहिलेली आहे. तर ही जुनी व्यवस्था आहे. राष्ट्रवादाचं असं नाही, म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की राष्ट्रवाद या अशा प्रभावामुळे पितृसत्ता ही शेकडो हजारो वर्षांपासून टिकून आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. राष्ट्रवादाचा उदय होण्यापूर्वी सुद्धा पितृसत्ता अस्तित्वात होती. आणि मी सुरुवातीला जे थोडस क्लिष्ट गोष्ट मांडत होतो की तिच्या उत्पादन आणि पुनरुत्पादनाच्या सर्व अटींसह ती अस्तित्वात होती आणि तिचं पुनरुत्पादन हे अव्याहतपणे जवळपास जगभर हे सुरू होत. आता राष्ट्रवाद आल्यानंतर काय झालं हा मुद्दा आपल्यासाठी मग अभ्यासाचा बनतो की राष्ट्रवाद आल्यानंतर पितृसत्तेवरती राष्ट्रवादाने आघात केले की राष्ट्रवादाचं पितृसत्तेसोबत समायोजन झालं, म्हणजे पितृसत्ता सत्तेच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रवाद हा कामी आला किंवा राष्ट्रवादाचं स्वरूप हे तसं केलं गेलं की जेणेकरून पितृसत्ता ही टिकून राहील किंवा तिला खतपाणी मिळेल किंवा तिचं पोषण भरण पोषण होईल अशा पद्धतीने राष्ट्रवादाचा विचार केला गेला की राष्ट्रवादाने पितृसत्तेवरती आघात केले हाच मुद्दा आपल्यासाठी अभ्यासाचा बनतो. पण ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की राष्ट्रवाद येण्यापूर्वी पितृसत्ता अस्तित्वात होती आणि नंतरचं जे अस्तित्व आहे नंतरच्या सगळ्या काळातलं जे अस्तित्व आहे म्हणजे गेल्या 200 वर्षांपासूनचा जो जगाचा इतिहास आहे तो आपल्याला असं म्हणता येईल की पितृसत्ता आणि राष्ट्रवाद यांच्या सह अस्तित्वाचा इतिहास आहे. या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या दोन्ही संस्था ह्या एकमेकांच्या अस्तित्वात सह अस्तित्वामध्ये त्या जगत आलेल्या आहेत किंवा त्यांचं अस्तित्व हे राहिलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की राष्ट्रवादाचा उदय आणि विकास कसा झाला आणि माझं सगळं विवेचन हे त्यावरती स्थिर असेल. मी आज भाजप काय आहे, मोदी काय आहे, काय घडतंय वगैरे मी याकडे येणार नाही, त्याचा अभ्यास आपण नंतर करू शकतो. पण एक सामाजिक विज्ञानांमध्ये एक साधारणपणे असं मानलं जातं की कुठलीही संकल्पना संकल्पनेचं जर सद्यकालीन रूप समजून घ्यायचं असेल तर तिच्या उदयाशी आपल्याला उदयाकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. आणि तिचा उदय हा कसा होतो, त्या उदय काळामध्ये कोणत्या प्रकारचे अंतर्विरोध तयार होतात, मग त्या अंतर्विरोधांचं काय केलं जातं, हे सगळे प्रश्न हे आपल्याला सोडवावे लागतात. आणि म्हणून मी माझी सगळी चर्चा जी असेल ती 19व्या शतकावरती मी केंद्रित केलेली आहे आजच्या मांडणीपुरती. कारण राष्ट्रवाद हा काही आपल्या 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या अभ्यासाचा विषय होत नाही. तुम्ही जर याच्यावरची पुस्तकं जर पाहिली तर मोठे मोठे ग्रंथ अभ्यासकांनी वगैरे लिहिलेले आहेत, कारण तो मोठा असा विषय आहे. म्हणून मी पण काळाची मर्यादा लक्षात घेता मी माझी चर्चा ही थोड्या त्याच्या ओरिजिनवरती सीमित करेल, म्हणजे त्याचा जो मूळ आहे त्याच्यावरती सीमित करेल. राष्ट्रवादाचा वेध हा अनेक स्कूल्सनी घेतलेला आहे, स्कूल्स म्हणजे अनेक विचार प्रवाहांनी घेतलेला आहे. त्यातल्या 3 विचार प्रवाह महत्वाचे आहेत सध्या आपण असं समजून घेऊयात जागतिक स्तरावरती. एक जो विचार प्रवाह आहे तो मार्क्सवाद आहे. मार्क्सवादाला या सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती भांडवलशाही कशी काम करते याचा अभ्यास करत आलेले आहेत. दुसरा जो प्रवाह आहे जो अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेला आहे तो उत्तर वसाहतवाद आहे.
हा एक वसाहती कशा निर्माण झाल्या आणि वसाहतींमध्ये नेमकं काय घडलं 150-200 वर्षांचा काळ हा जगातल्या बहुतांश अशा भूप्रदेशांसाठी हा वसाहतीकरणाचा काळ होता. आपण त्याला ब्रिटिश कालखंड असं म्हणतो आणि वारंवार आपण त्या काळाकडे जातो, नेहमी जातो, आपल्या जावंच लागतं. आपण राज्यघटनेविषयी बोलतो, आपण स्वातंत्र्याविषयी बोलतो, आपण कायद्याविषयी बोलतो, आपण म्हणजे अगदी काय समजा तिहेरी तलाक विषयीचा डिबेट खूप गरमागरम आहे गेल्या 2 वर्षांपासून भारतामध्ये. हे सगळे ही सगळी चर्चा अपरिहार्यपणे ती आपल्याला आपला जो लगतचा जो इतिहास आहे, आपला खूप मागचा इतिहास हा मध्ययुगातला आहे, पेशवाई आहे, शिवाजी महाराजांचा काळ आहे, मोगल आहेत वगैरे, तो का त्याच्या आधीचा इतिहास हा आणखी विस्तृतीत गेलेला इतिहास आहे, तो प्राचीनकडे आपण जातो. आणि मग आपला अगदी अलीकडचा जो इतिहास आहे, जो आपल्या स्मृतीमध्ये आहे, जो नीटपणे डॉक्युमेंट झालेला आहे, तो वसाहतिक इतिहास आहे, म्हणजे ब्रिटिश कालखंड तो. आणि मग आज आपल्या ज्या घडामोडी असतात, आपलं जे रोजचं जे जीवन आहे, म्हणजे आपलं आपण आपलं दैनंदिन जे जीवन आहे, त्या दैनंदिन जीवनाच्या बहुतेक सर्व घडामोडींना जो लगतचा जो संदर्भ आहे, तो संदर्भ हा वसाहतिक संदर्भ आहे, म्हणजे ब्रिटिश काळाचा संदर्भ आहे. आणि म्हणून या काळामध्ये काय घडलं, ब्रिटिश काळ भारतासाठी ब्रिटिश काळ आणि संपूर्ण जगासाठी आपण म्हणू की वसाहतिक काळ, कारण वसाहती फक्त ब्रिटिशांच्या नव्हत्या, त्या फ्रेंचांच्या होत्या, पोर्तुगीजांच्या होत्या, स्पेनच्या होत्या, अशा अनेक 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 प्रकारच्या वसाहती होत्या. म्हणून त्याला ढोबळमानाने असं आपण म्हणू की वसाहतीकरणाचा काळ होता. आणि मग हा जो वसाहतीकरणाचा जो काळ आहे, या वसाहतीकरणाच्या काळामध्ये संपूर्ण जगाची पुनर्रचना झाली, जग हे नव्या रूपामध्ये अवतीर्ण झालं, संपूर्ण मानवी संबंध हे नव्या रूपामध्ये आकाराला आले, लोकांनी स्वतःला व्याख्यांकित करण्याच्या रीती भाती बदलल्या. म्हणजे आपल्यातला कुणीही मनुष्य हा 17व्या शतकामध्ये मी भारतीय आहे असा म्हणत नव्हता. मग हे म्हणायला लागण्याचा जो काळ आहे, तो वसाहती काळ आहे, तो ब्रिटिश आपल्यासाठी म्हणजे ब्रिटिश कालखंड आहे. आणि म्हणून वसाहती काळामध्ये काय घडलं याचा अभ्यास करण्याची एक स्कूल डेव्हलप झाली, एक विचार प्रवाह विकसित झाला, एक प्रकारच्या पद्धती विकसित झाली, ज्या पद्धतीला उत्तर वसाहतवाद असं म्हणतात. यांचा या उत्तर वसाहतवादी अभ्यासकांचा अभ्यासाचा विषय आहे वसाहती काळामधील सगळे जगण्याचे संदर्भ. साधारणपणे त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या एंटोनियो ग्रॅम्सी नावाचा एक इटालियन विचारवंत होता, त्याच्याकडनं काही बऱ्याच गोष्टी घेतल्या सुरुवातीला. आणि त्यांनी असं मांडलं की ब्रिटिशांनी किंवा फ्रेंचांनी ज्या वसाहती निर्माण केल्या, त्या केवळ राजकीय तर्तबदारीतून निर्माण केलेल्या नाहीत, किंवा त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित अशा प्रकारचं युद्ध कौशल्य होती, किंवा त्यांच्याकडे खूप प्रगत अशा प्रकारची शस्त्र होते, आणि म्हणून त्यांनी देशोदेशीचे समाज व्यवस्था पादाक्रांत केल्या, त्यांना वसाहतींमध्ये रूपांतरित केलं. हे जे टेक्स्टबुक मध्ये सांगण्यात आलेला जो आपल्याला इतिहास आहे, त्या इतिहासाला यांनी आव्हान दिलेलं आहे. आपल्याला असं सांगण्यात येतं की प्लासीच्या लढाई नंतर असं असं घडलं, अमुक अमुक लढाई नंतर पेशवाई चा पाडाव झाला, टमुक टमुक लढाई नंतर असं घडलं. ह्या राजकीय युद्धांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतीय जी छोटे छोटे राज्य होती त्यांचा पाडाव केला, ही जी मांडणी आहे, ही मांडणी फारशी स्वीकारली गेली नाही. मग उत्तर वसाहतवादी इतिहासकारांमध्ये असा एक विचार होता की जेव्हा वसाहतींचं रूप आकाराला येत होतं, तेव्हा कोणत्या प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रकारच्या प्रक्रिया कार्यरत होत्या, म्हणजे असं काय ब्रिटिश करत होते, युद्ध सोडून सैन्याचा वापर सोडून, की ज्याद्वारे त्यांना भारताचं रूपांतर
हे एका वसाहतीमध्ये करणे हे शक्य बनलं. त्यांनी एक गोष्ट पुरेशा पुराव्यासह पुरेशा व्यासंगासह मांडलेली आहे की केवळ राजकीय युद्धांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या देशाला वसाहत बनवणे आणि दीर्घकाळामध्ये त्या वसाहतीवरती राज्य करणे हे ब्रिटिशांना शक्य झालं नसतं. तुम्ही जर 1857 आसपास मध्ये ब्रिटिश सैनिकांचं जर संख्या जर पाहिली भारतामधली तर ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 1% सुद्धा नाही. नीट काळजीपूर्वक समजून घेण्याचा मुद्दा आहे की इतका छोटा समूह जो इतक्या लांबून भारतामध्ये आलेला आहे तो एवढ्या मोठ्या विशाल अशा भूप्रदेशावरती स्वतःचा एक सुरी अंमल कसा निर्माण करतो हा मुद्दा हा थोडासा नीट समजून घेण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून उत्तर वसाहतवाद्यांनी जे पठडीतले जे विश्लेषण होती की प्लासीचं युद्ध झालं हे झालं ते झालं हे युद्ध झाली टिपू सुलतानला ब्रिटिशांनी असं असं हरवलं अशा प्रकारच्या ठोकळेबाज अशा युद्ध केंद्री विश्लेषणाला त्यांनी फार महत्व दिलं नाही. ते विश्लेषणाकडे गेले ते कोणत्या प्रकारच्या सांस्कृतिक सामाजिक आणि अशा प्रक्रिया काम करत होत्या त्यांचं विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी त्याकडे येणार आहे पण मी आता हा मुद्दा इथे सोडून देतो. मी थोडंसं पुन्हा सांगतो मी काय बोलतो ते. मी असं म्हणालो की राष्ट्रवाद ही आधुनिक गोष्ट आहे आणि तिचं विश्लेषण करणाऱ्या अनेक स्कूल्स आहेत. त्यातली एक जी स्कूल आहे ती मार्क्सवादी स्कूल आहे जिच्याविषयी मी काही बोललो नाही आणि तो स्वतंत्र मोठा अभ्यासाचा आणि मांडणीचा विषय बनेल. दुसरा जो आहे तो उत्तर वसाहतवादी एक स्कूल आहे म्हणजे एक विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यांनी वसाहतिक काळामध्ये कशा प्रकारे वसाहती तयार झाल्या याच्याविषयीचं विश्लेषण करण्याकडे लक्ष दिलं. आणि तिसरा जो प्रवाह आहे तो स्त्रीवाद्यांचा प्रवाह आणि पुन्हा हा जगभर आहे. म्हणजे राष्ट्रवादाचा अभ्यास करणारे स्त्रीवादी हे जगभर विखुरलेले आहेत. ते केवळ भारतामध्ये नाही, ते केवळ युरोपमध्ये नाही, ते केवळ लॅटिन अमेरिकेमध्ये नाही, तर ते जगभर आहेत. आणि त्यांनी राष्ट्रवादाचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास सादर केलेला आहे. आता राष्ट्रवादाचा अभ्यास स्त्रीवाद्यांना का आवश्यक होता हा एक प्रश्न आहे. की स्त्रीवादी जे अभ्यासक आहेत ते तर पितृसत्तेचा अभ्यास करतात, पुरुष प्रधानतेचा अभ्यास करतात आणि मग त्यांना राष्ट्रवादाचा अभ्यास का करावा लागला हा एक प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नाकडे आपण येणार आहोत. त्यांना तो यासाठी करावा लागला की जेव्हा स्त्रियांच्या प्रश्नाची चर्चा सुरू झाली 18व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये, काही प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये, पण विशेषतः युरोपमध्ये, त्याच काळामध्ये राष्ट्रवाद हा आकाराला यायला लागलेला होता. म्हणजे राष्ट्रवादाचा एक विकसित रूपातली चर्चा ही 19व्या शतकामध्ये व्हायला लागली की राष्ट्र म्हणून स्वतःची व्याख्या करणे की आम्ही भारतीय आहोत, आम्ही अगदी ब्रिटिश सुद्धा की आम्ही ब्रिटिश आहोत, ही सुद्धा चर्चा खूप जुनी नाही आहे. म्हणजे काही 100 म्हणजे 1000 1.5 हजार वर्षांपूर्वी काही लोक स्वतःला आम्ही ब्रिटिश आहोत आणि आम्ही इंग्लंड या देशाचे आहोत असं काही म्हणत नव्हतं. तरी तिकडे सुद्धा ती चर्चा फार काही अशी खूप जुनी चर्चा आहे असं नाही, ती अलीकडच्या काळामधली रचना आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. त्यामुळे स्त्री प्रश्नाची चर्चा जेव्हा व्हायला लागली 18व्या शतकाच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे 1750 पासून पुढच्या काळामध्ये, त्याच काळामध्ये युरोपमध्ये राष्ट्रवाद हा विकसित व्हायला लागलेला होता. म्हणजे स्त्रीवाद आणि राष्ट्रवाद ह्या एकाच काळामध्ये विकसित होत गेलेल्या संकल्पना होत्या. आणि स्त्री प्रश्नाची जी मांडणी अभ्यासक करत असत म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी ती इंग्लंडमध्ये त्याची सुरुवात झाली आणि दीर्घकाळ इंग्लंड हे त्याचं केंद्र राहिलं स्त्री प्रश्नाविषयीचे. जे पुस्तकं लिहिल्या गेली, ज्या मागण्या मांडण्यात येत होत्या आणि चळवळी सुद्धा हळूहळू 19व्या शतकामध्ये चळवळ म्हणून म्हणजे एक ऑर्गनायझेशन म्हणून, जसं आपण आता इथे एक
विशिष्ट समूह म्हणून एका एका विशिष्ट विचारांची चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या स्वरूपातल्या चळवळी सुद्धा ज्या आकाराला येत होत्या त्या इंग्लंड पुन्हा त्याचं सेंटर होतं. आणि 19वं शतक जेव्हा उजाडलं तेव्हा याला एक दृश्य अशा प्रकारचं रूप यायला लागलेलं होतं. थेट पुस्तकं यायला लागलेली होती 18व्या शतकाच्या शेवटी की जी स्त्री प्रश्नाला भाहिलेली होती. आणि नंतर आपण असं पाहतो की वेगवेगळ्या पातळ्यांवरती स्त्रियांच्या संदर्भातल्या मांडणी व्हायला लागलेली होती. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी स्वतःचा एक स्पेस हा तयार केलेला होता. म्हणजे जेन ऑस्टेन नावाची एक लेखिका होती, तिने कादंबरी हा फॉर्म निवडला, तिने कविता किंवा कथा हा फॉर्म निवडला नाही. कारण कादंबरी हा असा एक फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये व्यापक पातळीवरती ज्या क्रिया सुरू असतात त्यांची नोंद ही त्या व्यापकतेसह आणि सूक्ष्मतेसह तुम्ही घेऊ शकता. आणि त्या क्लिष्टतेचा वेध घेण्यासाठी कथा किंवा कविता हे फॉर्म्स पुरेसे बनत नाहीत असंही आहे. म्हणून कादंबरी हा एक मोठा व्यापक पट देणारा असा एक वाङ्मय प्रकार आहे जो जेन ऑस्टेनने निवडला आणि तिने कादंबऱ्या लिहिल्या. म्हणजे हा वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हा विचार कसा पर्कोलेट होत होता हे आपल्याला दिसतं. जेन ऑस्टेन एकटी नव्हती, 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये अशा अनेक कादंबरीकार होत्या ज्या स्त्रिया होत्या आणि ज्यांनी स्त्री पुरुष संबंध आणि बदललेलं 19व्या शतकातलं ब्रिटिश जीवन जे आहे ते चित्रण्याचा प्रयत्न करत होते. यासोबतच एक मतदानासाठीची एक चळवळ इंग्लंडमध्ये सुरू झाली होती की स्त्रिया पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. आणि दीर्घ काळ चाललेली चळवळ आहे, तिचा स्वतःचा मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास हा खूप चिवटपणे स्त्रियांनी ती चळवळ केल्याचा इतिहास आहे. तर स्त्रीवाद हा अशा पद्धतीने आकाराला येत होता आणि त्यातलाच समांतर जो विचार इंग्लंडमध्ये आकाराला येत होता, जगभर आकाराला येत होता, तो राष्ट्रवादाचा विचार होता. आणि मग स्त्री प्रश्न मांडणारे जे समूह होते त्यांना वारंवार राष्ट्र या संकल्पनेला सामोरं जावं लागलं. आता मुद्दा असा आहे की राष्ट्रवाद ही एक अशी संकल्पना आहे, असा विचार आहे की ज्याला आपल्या सर्वांना अपरिहार्यपणे सामोरं जावं लागतं. तुमची इच्छा असो अथवा नसो तुम्हाला राष्ट्रवादाला सामोरं जावं लागतं. आणि बऱ्याच वेळा आपण जाणते अजाणतेपणी राष्ट्रवादी बनून जातो, आपण नॅशनलिस्ट बनून जातो. तुम्ही काल विचारप्रणालीची चर्चा केलेली आहे. विचारप्रणालीचं एक वैशिष्ट्य असं असतं की ती खूप बेमालूमपणे ती काम करत असते आणि ती तुमच्या जाणीवेचा ताबा घेते, जाणीवेमध्ये ती खोलवर रुतून राहते आणि तुमच्या बऱ्याच ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, कृती असतात, बरेच विचार असतात, तुमचं वक्तव्य तुम्ही करता, बोलता, ह्या सर्व व्यवहारावरती विचारप्रणालीचं गारूड, विचारप्रणालीचा प्रभाव हा टिकून असतो. तुम्ही जर डिस्कोर्स अनालिसिस केलं की स्त्री पुरुष कसं बोलतात कुटुंबामध्ये, किंवा तुम्ही तर समजा असं म्हणून घेता की मी एनलाइटन्ड आहे, मी या पितृसत्तेविरोधी पुरुष वगैरे या गटाचा मी सदस्य आहे, तरी सुद्धा तुमचं स्वतःचं जर तुम्ही अनालिसिस केलं, तुमचं हे असे रेकॉर्ड करायचं आपलं दिवसभराचं भाषा, तर तुम्हाला दिसेल की ठाई ठाई त्याच्यामध्ये पितृसत्तेचा प्रभाव असतो. नवरा बायको भाऊ बहीण या सगळ्या संवादांमध्ये सुद्धा तुम्हाला क्षणोक्षणी पावलोपावली तुम्हाला शब्दाशब्दाला पितृसत्तेचा प्रभाव दिसून येतो. तर हे काय दाखवतं की विचारप्रणाली ही तुमचा किती गडदपणे किती ताकदीने ती तुमच्या जाणीवेचा ताबा घेऊन असते हे त्याच्यामधून दिसून येतं. आणि मग हा मुद्दा राष्ट्रवादाचा पण आपल्यासाठी बनतो की एक विशिष्ट अशी घटना घडली तर मग तुम्ही त्याच्याविषयी कसे रिॲक्ट होणार, की वंदे मातरम म्हणायचं की नाही, तर तुम्ही एकदम दोन पावलं मागे जाता आणि तुम्हाला हे स्वतःला विचार करण्यासाठी वेळ लागतो की काही गरज नाही वंदे मातरम म्हटलंच पाहिजे असं म्हणण्याची. याचं कारण काय आहे, याचं कारण हे आहे
की राष्ट्रवादाने एक विशिष्ट अशा प्रकारचा प्रभाव हा सर्वांच्या मनावरती तयार केलेला असतो आणि म्हणून जगभरातल्या सर्व रॅडिकल ज्या आयडियोलॉजीज होत्या म्हणजे स्त्रीवाद असेल मार्क्सवाद असेल ह्यांना सुद्धा राष्ट्रवादाशी सामोरे जाताना स्वतःच्या भूमिकांना मुरड घालावी लागली. स्वतःच्या वरती तो प्रभाव जो तयार होत होता त्या प्रभावापासून स्वतःला पूर्णपणे मुक्त त्यांना करून घेता आलं नाही. तो त्यांनी प्रयत्न केलेला होता, मार्क्सने तो प्रयत्न केला, पण ते नॅशनल अशा फ्रेमवर्क मध्ये राष्ट्र नावाच्या अशा बळकट अशा भौतिक अशा म्हणजे तुम्ही भारत म्हणजे काय आहे तर तुमच्यासमोर भारताचा नकाशा आहे, त्या नकाशाच्या म्हणजे त्या बॉर्डरच्या आतमध्ये राहणारे सगळे लोक भारतीय आहेत. त्यामुळे भारतीय जे स्त्रीवादी असतील भारतीय जे मार्क्सवादी असतील त्यांना अर्थातच त्या सगळ्या चतुःसीमेमध्ये राष्ट्राच्या चतुःसीमेमध्ये त्यांना काम करावं लागतं. उद्या चीनने जर भारतावरती आक्रमण केलं तर मग भारतातल्या मार्क्सवाद्यांनी काय म्हणायचं, भारतातल्या कम्युनिस्टांनी काय म्हणायचं, ते जाऊ द्या, भारतातल्या माओवाद्यांनी काय म्हणायचं, माओ चीनचा होता तर मग त्यांनी काय म्हणायचं की लेट चायना डू दॅट असं म्हणायचं का की चीननी भारताचा ताबा घेऊ द्यात भारतातली सामंतशाही भांडवलशाही नष्ट होईल असं भारतातले माओवादी म्हणणार आहेत का, हा तिढा तयार होतो. आणि हा तिढा कशातून तयार होतो, हा तिढा राष्ट्र आणि राष्ट्रवाद या संकल्पनांमधून तयार होतो. तो जसा मार्क्सवाद्यांपुढे तयार होईल तसाच तो स्त्रीवाद्यांपुढे सुद्धा तयार होतो की आपण विशिष्ट अशा राष्ट्रीय अशा फ्रेमवर्क मध्ये काम करत असतो आणि मग त्याचा प्रभाव हा भारतामधल्या आणि जगभरातल्या सर्व स्त्रीवाद्यांवरती बनून राहतो. तर राष्ट्रवाद ही एक अशी एक गोष्ट आहे की जिला सामोरं जाणे ही गोष्ट आपल्यासाठी ऐच्छिक म्हणून बाब बनत नाही की मी टाळेल मी ती गोष्ट स्वीकारत नाही असं म्हणून तुम्ही स्वतःचा बचाव हा तयार तुम्ही बचाव करू शकत नाही. दुसरी एक बाब अशी आहे की राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे ही संकल्पना ही जगभर ही तिच्या एकूणच तिचं जर रूप पाहिलं तर तिचं जगभरातलं जे रूप आहे ते रूप हे साधारणपणे पुरुष प्रधान तिचं एक रूप राहिलेलं आहे. तुम्ही काल जी डॉक्युमेंटरी पाहिली ती राम के नाम होती आनंद पटवर्धनांची, एक दुसरी डॉक्युमेंटरी आहे काय आणि युद्ध असा एक आहे, पुन्हा आणखी एक आहे की पोखरण वरती आहे वॉर अँड पीस वगैरे अशा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पितृसत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की राष्ट्रवादाचा अंतस्थ पण ते समकाळाविषयी आहे जो आता जो 80 नंतरचं जे वास्तव आहे भारतातलं त्याचे ते हे आहेत म्हणजे भाष्यकार आहेत आनंद पटवर्धन. तर जगभरातलं जो राष्ट्रवादाचं जे रूप राहिलेलं आहे ते रूप हे पुरुष प्रधान राहिलेलं आहे आणि म्हणून मग स्त्रीवाद्यांना राष्ट्रवादाची दखल घ्यावी लागली आणि त्यांना राष्ट्रवादाचा सामना करावा लागला आणि राष्ट्रवादाचा अभ्यास करावा लागला आणि राष्ट्रवादाच्या वर जाऊन त्यांना काही भूमिका ह्या घ्याव्या लागलेल्या होत्या. आता मुद्दा असा आहे की राष्ट्र ही संकल्पना ह्या संकल्पनेचा उदय हा आपण कसा पाहणार आहोत. एक जे अनालिसिस पुढे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही इजमची गरज नाही, कुठल्याही फार पोझिशन घेण्याची गरज नाही की हे मार्क्सवाद्यांनी मांडलेलं आहे हे स्त्रीवाद्यांनी मांडलेलं आहे असं म्हणण्याची गरज नाही. ते अगदी तुम्ही साधा क्रम इतिहासाचा जर क्रम जरी पाहिला ऐतिहासिक विकासाचा क्रम जरी पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवाद ही जी बाब आहे ही बाब ही 18व्या शतकाच्या नंतरच्या काळामध्ये आणि 19व्या शतकामध्ये विशेषतः 19व्या शतकामध्ये ती उदयाला आलेली बाब आहे. त्याच्या पूर्वी राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. असली तरी म्हणजे इंग्रजीमध्ये तर नेशन वगैरे ह्या गोष्टी ह्या प्रदेशाच्या अनुषंगाने वापरल्या जात होत्या. आपल्याकडे आज एक कंट्री हा एक शब्द आहे नेशनला पर्याय म्हणून जुना
जो इंग्रजी मधला शब्द आहे तो जुना शब्द म्हणजे स्थानिक कुठला तरी देश स्थानिक कुठला तरी एक समूह असा म्हणून तो वापरला जातो म्हणजे ग्रामीण खेड्यातला समूह असा म्हणून सुद्धा तो वापरला जातो. आपल्याकडे सुद्धा देश आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पठार किंवा प्रदेश किंवा छोटासा भाग अशा अर्थाने तो जुन्या काळामध्ये वापरला जात होता की कुठला तरी एक भूप्रदेश वाचक तो शब्द होता. आता देश तुम्ही तसा म्हणत नाही. आता देश म्हटल्याबरोबर तुमच्याकडे भारताचा नकाशा तयार होतो आणि ते जे काही ऑफिशियल संपूर्ण जे काही डेफिनेशन आहे भारताची आणि मग राज्यघटना आणि आपण स्वतःला भारतीय म्हणतो वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आता अलीकडच्या काळामध्ये येतात. फार पूर्वीपासून तशी गोष्ट नव्हती. म्हणजे देश राष्ट्र नावाची गोष्टच तशी अस्तित्वात नव्हती. भारत हा 17व्या शतकाच्या आधी कुणी कुणाला आपण काही राष्ट्र म्हणून काही स्वतःला व्याख्यांकित करत नव्हतो. ना पाकिस्तान तसं करत होता ना कुठलाही देश करत होता. नाही सरळ दिसते की 18व्या शतकाच्या साधारणपणे आकारलेली गोष्ट आहे. इंटरनॅशनल हा शब्द जो नेशन पासून येतो तो सुद्धा अलीकडचा शब्द आहे. म्हणजे इंग्रजी डिक्शनरी मध्ये इंटरनॅशनल हा शब्द 18व्या शतकामध्ये टाकण्यात आलेला नव्हता. जेव्हा की डिक्शनरी बनवून खूप काळ गेला अनेक आवृत्त्या इंग्रजी डिक्शनरीच्या आल्या त्याच्यामध्ये इंटरनॅशनल हा शब्द नव्हता. याचं कारण होतं की तशा प्रकारची ऑर्डरच जगामध्ये अस्तित्वात नव्हती. आंतरराष्ट्रीय म्हणावं असं काही 17व्या 16व्या शतकामध्ये अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे तो शब्दच इंग्रजीमध्ये नव्हता. तो शब्द यायला 19व शतक उजाडावं लागलं आणि मग तो डिक्शनरीमध्ये तो शब्द गेला इंटरनॅशनल. आता आपण तो शब्द सर्रासपणे वापरतो आंतरराष्ट्रीय या अर्थाने. तसंच नेशनचं आहे की नेशन ही संकल्पना कशी काय अस्तित्वात नव्हती. हिस्टॉरिकली आपण पाहिलं तर तिचा उदय हा 18व्या शतकाच्या शेवटी झालेला आपल्याला दिसतो आणि 19व शतक जे आहे ते संपूर्ण शतक हे दोन प्रकारच्या चर्चांनी प्रभावित झालेलं शहर आहे. एक जी चर्चा आहे ती राष्ट्रवादाच्या भोवती झालेली चर्चा आहे, केंद्रित चर्चा आहे. ती केवळ भारतामध्ये झाली असं नाही, ती जगामध्ये अनेक देशांमध्ये ती चर्चा तशी झाली. आणि दुसरी जी चर्चा आहे ती मी सांगितले की स्त्री प्रश्नाची सगळी चर्चा आहे की जी 19व शतक हे स्त्री प्रश्नाचं शतक आहे असं आपल्याला साधारणपणे दिसतं. म्हणजे सगळी चर्चा ही स्त्री प्रश्नाला घेऊन 19व्या शतकामध्ये होत होती. तर हे दोन्ही प्रश्न दोन्ही संकल्पना ह्या 19व्या शतकामध्ये प्रभावी अशा प्रकारच्या संकल्पना राहिलेल्या. पण एवढं केवळ बोलून चालेल का आपल्याला की राष्ट्रवाद हे 18व्या शतकाच्या शेवटी उदयाला आलेला आहे. एवढं केवळ बोलून चालेल का? तेवढं वाक्य हे आपल्यासाठी पुरेसं बनत नाही. का ते तसं उदयाला आलं? का ती संकल्पना ती त्याच काळामध्ये उदयाला आली? 16व्या शतकामध्ये का उदयाला आली नाही? 15व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये का उदयाला आला नाही? राष्ट्रवाद हा संकल्प शब्द का उदयाला आला नाही? इंटरनॅशनल हा शब्द 12व्या शतकामध्ये का उदयाला आला नाही? का कुणी असं म्हणालं नाही की हे इंटरनॅशनल आहे वगैरे? असं वैश्विक वगैरे मूल्यांच्या भाषेवरती असेल पण त्याला तसा काही अर्थ नव्हता. ते केवळ असं एखाद्या कुठल्या टेक्स्टमध्ये काही वैश्विक भान असणारी गोष्ट असणे त्याला केवळ आपण आंतरराष्ट्रीय असं म्हणत नाही. मग हा प्रश्न आपल्याला काही प्रकारच्या विशिष्ट अशा संदर्भांकडे घेऊन जातो आणि इथे एक संदर्भ महत्वाचा बनतो, तो बनतो औद्योगिक क्रांतीचा संदर्भ, ज्याला भांडवलशाही असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून एक जे विचार जो राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये पुढे आला तो असा होता की राष्ट्रवाद ही विशिष्ट अशा भांडवलशाहीच्या उदयाशी जखडलेली बाब आहे. तिच्या आधी ती बाब नव्हती. भांडवलशाहीने काय केलं? तर भांडवलशाहीने एक गोष्ट नक्की केली की भांडवलशाहीने आधुनिक राष्ट्र ही गोष्ट ही बाबीचा उदय होण्यासाठी कारणीभूत ठरली ती भांडवलशाही होती. त्याच्या आधी म्हणजे समूह तर आहेत, समाज तर आहेत, टेरिटोरियल बाउंड्रीज पण आहेत की हा विदर्भ आहे, हा मराठवाडा आहे, हा कोंकण आहे, हे बाउंड्रीज पण होत्या, नव्हत्या असं नाही. तशा युरोपमध्ये पण त्या होत्या, वेगवेगळ्या बाउंड्रीज होत्या, वेगवेगळे प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्णता पण होती. तरी सुद्धा एक नेशन म्हणून, एक नेशन म्हणजे काय की एक विशिष्ट अशा प्रकारची पॉलिटिकल एंटिटी, एक राजकीय अशा प्रकारचं घटित असं जे आपण नेशन म्हणून जे आपल्याला स्वतःला पाहतो, ही गोष्ट हिचा उदय हा औद्योगिक क्रांतीच्या
शी जोडला गेलेला उदय, तो भांडवलशाहीशी जोडला गेलेला उदय आहे। म्हणून भांडवलशाही पूर्व समाजांमध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पना येत नाही। भांडवलशाही नंतरच्या समाजामध्ये आपण असं पाहतो की राष्ट्र आकाराला येतं आणि त्याच्याशी जखडलेला जोडलेला त्याचा अविभाज्य भाग राहिलेला मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रवाद येतो। आता हे भांडवलशाहीशी का हा पण प्रश्न तयार होईल की भांडवलशाहीशी का सामंतशाहीला असं का असं घडलं नाही की सामंतशाहीमध्ये राष्ट्र उदयाला आले असं का घडलं नाही, हा एक प्रश्न आहे। याचं उत्तर आपल्याला एक मार्क्सवादी दृष्टिकोनातून एक याचा विचार करता येतो की एक साधारण असा मुद्दा जो सुरुवातीला मी असा मांडला की कुठली पण सामाजिक संरचना जी असते ती सामाजिक संरचना ही तिच्या उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचंही उत्पादन करत असते आणि मग भांडवलशाही नावाची जी व्यवस्था होती तिने तिच्या विकासासाठी काय काय आवश्यक आहे त्या संकल्पनांचा त्या विचारांचा त्या धारणांचा त्या जाणीवांचा सुद्धा विकास घडवून आणला। हे भांडवलशाहीला काय आवश्यक आहे, भांडवलशाहीला पार्लमेंट आवश्यक आहे, संसद आवश्यक आहे, तर मग संसदेचा विचार होतो संसदेचा विकास होतो। कारण जो भांडवली विकास घडवून आणायचा आहे त्याला लोकांची मान्यता पाहिजे, लोकांनी अधिमान्यता तिला दिली पाहिजे आणि ही अधिमान्यता कोण देऊ शकते तर मग एक राजकीय संरचना मतदानाच्या आधारे तुम्ही जी संसद तयार करता ती संसद सांगते की जे काही इकॉनॉमिक पॉलिसी आहे ती पॉलिसीला संसद मान्यता देत असते आणि त्या विशिष्ट अशा कायदेशीर अशा मार्गातून भांडवलशाहीचा विकास हा आवश्यक असतो। भांडवलशाही ही केवळ बेकायदेशीर केवळ हिंसेच्या मार्गाने केवळ दमनाच्या मार्गाने अशा प्रकारे अस्तित्वात राहणारी व्यवस्था नाही, ती आधुनिक काळामधली व्यवस्था आहे, त्यामुळे तिच्या अस्तित्वासाठी ती अतिशय सॉफिस्टिकेटेड आधुनिक अशा प्रकारच्या मार्गांचा वापर ती करत असते। त्यामुळे भांडवलशाहीने तिच्या आवश्यक तिच्या गरजेसाठी ज्या गोष्टी होत्या तिचा पुरस्कार केलेला आहे, म्हणजे मतदानाच्या हक्काचा पुरस्कार भांडवलशाहीने केलेला होता। नवा जो भांडवलदार वर्ग होता तो नवा भांडवलदार वर्ग हा मतदानाच्या हक्काच्या बाजूने तो भूमिका घेत होता, म्हणजे व्यापारी होते खरं तर ते भांडवलदार नव्हते इंग्लंडमधले, पण त्यांनी मतदानाच्या हक्कांसाठीचा झगडा केला आणि ते म्हणाले की आम्हाला सुद्धा मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, जो हक्क नंतर सर्वसामान्यांपर्यंत त्या हक्काचा विस्तार हा होणार होता। मतदानाचा हक्क हा भांडवली काळामध्ये उदयाला आलेली गोष्ट होती, संसद ही भांडवली काळामध्ये उदयाला आलेली गोष्ट होती, लोकशाही नावाची संपूर्ण प्रणाली जिच्याशी संसदाने मतदान जोडलेलं आहे ती लोकशाही नावाची प्रणाली ही भांडवलशाहीच्या काळामध्ये उदयाला आलेली प्रणाली आहे आणि मग राष्ट्र ही सुद्धा एक संकल्पना भांडवलशाहीच्या काळामध्ये उदयाला येते आणि मग राष्ट्रवाद ही सुद्धा संकल्पना भांडवलशाहीच्या काळामध्ये उदयाला येते। तसं जर पाहिलं तर भांडवली विकास आणि राष्ट्र ह्या गोष्टी वरपांगी अर्थाने आंतरविरोधमय वाटतात, कारण भांडवलशाही ही संपूर्ण जगाचं एकवटीकरण करणारी व्यवस्था आहे, संपूर्ण जगामध्ये एक विशिष्ट असा एक साची प्रभाव राहण्याची शैली भाषा तंत्रज्ञान या सगळ्यांमध्ये प्रमाणीकरण स्टँडर्डायझेशन करणारी एक रीत आहे ती तुमच्या राष्ट्राच्या प्रदेशाच्या भाषेच्या धर्माच्या जातीच्या वर्णाच्या वंशाच्या सर्व सीमा ओलांडून ती सर्वांचं एकवटीकरण ती व्यवस्था करत असते। आमच्या विद्यापीठामध्ये गल्फ मधल्या मुली शिकायला येतात त्या वरून सगळं बुरखा घालतात आणि त्यांनी आतून जीन्स पॅन्ट त्यांनी घातलेली असते। तर भांडवलशाहीचा प्रभाव तुम्ही कितीही रोखण्याचा प्रयत्न केला धर्म आणि संस्कृती आणि या सर्वांच्या केला तरी भांडवलशाही तिचे स्वतःचा मार्ग ती शोधून काढते आणि तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या सर्व सो कॉल्ड आतलं जे जग असेल त्याच्यापर्यंत ती मुसंडी मारते हस्तक्षेप करते आणि तुमचा जीवनावरती प्रभाव ती निर्माण करत असते। हे जर भांडवलशाहीचं जर रूप पाहिलं की सगळ्या जगाला पादाक्रांत करण्याची तिचं जे अंगभूत तिचं वैशिष्ट्य आहे ते की ती आंतरराष्ट्रीय तिच्या जन्मातच ती आंतरराष्ट्रीय ती अशी व्यवस्था आहे की तिच्या ओरिजिनमध्येच ती आंतरराष्ट्रीय बनण्याची तिचे लक्षणं तिचे बीज तिचं स्वरूप हे दिसून येतं
तर मग तसं पाहिलं तर राष्ट्रवाद आणि भांडवलशाही ह्या गोष्टी ह्या काहीशा एकमेकांना विसंगत अशा वाटतात. तरी सुद्धा भांडवलशाहीच्या विकासाचं जे पहिले 200 वर्षांचे वर्षांचा जो आपण स्टेज पाहिलेली आहे त्या स्टेजमध्ये राष्ट्र ही गोष्ट विकास पावते आणि भांडवलदार वर्गाला विकास करण्यासाठी ज्या कंडिशन्स लागतात, ज्या सुविधा लागतात, जी एक आयडेंटिटी लागते, त्याला पण स्वतःचा जो एक कंझ्युमिंग क्लास लागतो, ग्राहक वर्ग लागतो, ह्या सगळ्यांच्या विकासासाठी राष्ट्र हे एक आवश्यक पूर्वअट बनून राहते. त्याचं सर्वात चांगलं किंवा सर्वात वाईट उदाहरण भारत हा आहे की भारतामध्ये विशिष्ट असा भांडवली विकासासाठी राष्ट्र ही एक फ्रेमवर्क ही वापरली गेलेली आहे. आपल्याकडे जो भांडवलदार वर्ग होता नाही असू द्या स्विच ऑफ आपल्याकडे जो भांडवलदार वर्ग भारतामध्ये आहे अस्तित्वात त्याच्या विकासाच्या शक्यता ह्या स्वातंत्र्यानंतर जास्त खुल्या झाल्या की स्वातंत्र्याआधी त्या जास्त खुल्या होत्या. या रिंगटोनच्या निमित्ताने मला थांबण्याची संधी मिळाली. मी हा प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा मला. आता आपल्याकडे जो भांडवलदार वर्ग आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, मफतलाल आहे, हे लोक आहेत ना, बजाज आहे, आणखी कोण आहे, अलीकडच्या काळात अंबानी आहे, आपण अंबानीला विसरू नये, अदानी आहे, यांच्या विकासाच्या शक्यता ब्रिटिश काळामध्ये जास्त मोकळ्या होत्या, खुल्या होत्या. फडणवीस काय म्हणतात त्याला, कोणता मार्ग म्हणतात, समृद्धी मार्ग. हा म्हणजे यांचा समृद्धी मार्ग हा ब्रिटिश काळामध्ये जास्त विस्तारित होता, मोठा होता, की स्वातंत्र्यानंतर त्यांच्या विकासाचा समृद्धी मार्ग हा जास्त विस्तारित होता. तुमचं एकमत आहे याच्यावर? का होते मला एक सांगा की टाटा हे खूप जुनं घराणं आहे, बिर्ला हे खूप जुनं घराणं आहे, दोन धन आपण घराणे धरू. हा अंबानी जो यायला सोडून देतो तास, तो 70 नंतरचा आहे. यांची जी प्रॉपर्टी असेल, यांचं जे ऍसेट्स असतील, यांचं जे नेटवर्क असेल, हे स्वातंत्र्यानंतर वाढलं की कमी झालं? कमी झालं असं वाटतं का कोणाला? टाटांचे ऍसेट्स 47 नंतर कमी झाले असं वाटतं का? तुम्ही वाढलं हे म्हणताय, ही एक चांगली गोष्ट आहे. आता मला दुसरा एक सांगा की हे वाढेल असं यांना वाटत होतं का वाढणार नाही असं वाटत होतं 47च्या आधी? काय तुम्हाला काय वाटत? आणखी कोणाला काय वाटत? हे बघा, त्याचं उत्तर तुम्हाला असं वाढेल आणि वाढणार असं देता येत नाही. त्याच्या विकासाचे टप्पे आहेत. कोणत्या काळी त्यांना काय वाटत होतं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे 19व्या शतकामध्ये त्यांना असं वाटत होतं का की ब्रिटिश गेले पाहिजे आपल्या विकासासाठी? तर असं बिलकुल वाटत नव्हतं. हा, याचे तुम्हाला खूप दाखले इतिहासामध्ये खूप मिळतील, बंगालच्या मिळतील, महाराष्ट्राच्या मिळतील, दक्षिणेतल्या मिळतील, उत्तरेतल्या पण इतिहासामध्ये मिळतील की असं त्यांना काही वाटत नव्हतं. उलट हे टाटाचं जे संपूर्ण आद्य भांडवल जे आहे ते अफूच्या व्यापारामधनं तयार झालेलं होतं, ज्याच्यामध्ये ब्रिटिश येणं आणि ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होणे ही त्यांच्या पथ्यावरती पडलेली गोष्ट होती टाटांच्या सगळ्या विकासात. हा, पण मी एक संपवून करतो, म्हणजे मला पण ते एक काही संपेल आणि मग आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊन आलेलोच नाही. चहा देता येईल ना असं? मग थांबणारच आहोत आपण, चहा घेतल्यावर ब्रेक. मग 19व्या शतकामध्ये त्यांना तसं वाटत नव्हतं. ऍक्च्युली तुम्ही 30चं जर दशक नीट पाहिलं, 1930चं दशक जर नीट पाहिलं
तर गांधींचा सगळा प्रयत्न असा आहे भारतीय भांडवलदारांना कन्व्हिन्स करण्याचा की तो स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुम्हाला विकासाच्या ज्या संधी आहेत त्या संधी ह्या दिल्या जाणार आहेत याची हमी याची शाश्वती याचा ऍश्युरन्स गांधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाला देत आहेत? वर्धा हे त्याचं केंद्र आहे, बिर्लांना देत आहेत. बजाज बजाज आहे, बिर्ला आहे, वालचंद सेठ नावाचे व्यापारी होते त्यांचा गांधींचा पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये ते लिहितात की हे दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणता येईल याला जरा अशा परखड अशा भाषेमध्ये की जसं तुम्ही ब्रिटिश काळामध्ये जनतेचं शोषण करता तसं तुम्हाला स्वातंत्र्यानंतर सुद्धा करण्याची मुभा असेल अशा प्रकारची हमी कोण देतं? या देशामध्ये राष्ट्रवादाचा सगळा काय म्हणता येईल त्याला एक ज्याचा आमच्याकडेच हे मक्तेदारी आहे मत्ता आहे असं जे परंपरा सांगतात ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रतिनिधी हे भारताच्या भांडवलदारांना देत असतात. तर इथे तुम्ही बघा की राष्ट्राची फ्रेमवर्क ही भांडवलशाहीच्या विकासासाठी एक आवश्यक अशी पुरवट बनून राहते कारण राष्ट्रवादाच्या व्यापक अशा अधिमान्य प्राप्त अशा म्हणजे त्या याच्यामध्येच त्या प्रभावामध्येच त्यांना अशा सवलती देण्याची पाठराखण करता येते. नेहरूंनी ती केली, नेहरूंनी सांगितलं की हे लोकांना खाणी वीज धरणं रस्ते हे करता येणार नाही, रेल्वेज टाकता येणार नाही, तर हे कोण करेल? हे देश करेल. आणि मग आपल्याकडे प्लॅन इकॉनॉमी आहे, आपल्याकडे हे आर्थिक धोरण आहे की ज्याच्यान्वये भारतीय भांडवलदारांना मूलभूत अशा सुविधा ह्या पुरवल्या गेल्या. तुम्ही वर्ध्यामध्ये आलेला तर रेल्वे स्टेशनला एक 12 तास बसून राहायचं आणि पहा की किती ट्रेन्स ह्या कोळसा इकडनं चंद्रपूरकडनं मुंबईकडे घेऊन जातात तुम्ही ते काउंट करू शकत नाही, कोणाकडे डेटा नाही आहे की गेल्या 150-200 वर्षांमध्ये किती अब्ज काय लाख काय किलो टन काय म्हणता येईल किती कोळशाचा उपसा आता त्या खाणींचं मोजून करता येईल किती उपसा झालेला आहे. तर हे कोण देतं? हे देण्याची हे देण्याची जबाबदारी कोण घेतं? रेल्वे कोणाची आहे? खाणी कोणाची आहेत? शासन स्टेटच्या आहेत, म्हणजे नेशन राष्ट्राच्या आहेत. आणि राष्ट्रीय विकासाच्या नावाखाली तुमचा विकास झाला पाहिजे, रस्ते आले पाहिजे, शाळा आली पाहिजे, वीज आली पाहिजे तुमच्या घरात, ह्या ज्या काही ह्या गोष्टी बोलल्या जातात त्यासाठी मग ह्या सर्व अशा नैसर्गिक साधन सामुग्रीची लूट करण्याची एक प्रकारचा परवाना हा राष्ट्र म्हणजे भांडवलदारांना दिला जातो राष्ट्रवादाच्या बुरख्याच्या आडून. हे भारतात घडलं, हे जगभर घडलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादाचा वाद हा जरी भांडवलशाहीला वरपांगी अर्थाने विसंगत वाटत असला तरी आत्ताच्या ज्या स्टेजला भांडवलशाही आहे त्या स्टेजमध्ये भांडवलदार वर्गाला राष्ट्रवादाचं जे एक आवरण हवं होतं शोषणासाठी स्वतःच्या नफ्याची हमी मिळवण्यासाठी स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी कारण त्याला मजबूत पाया नव्हता, तो काही पितृसत्तेसारखा जुना नाही आहे असा भांडवलदार वर्ग एकदम प्राचीन काळापासून नाही आहे, तो अलीकडे टाटाचं नाव आहे का शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारामध्ये, पेशव्यांच्या पत्रव्यवहारामध्ये टाटाचं नाव आहे का, टिपू सुलतानच्या पत्रव्यवहारामध्ये टाटाचं नाव तो नाही आहे, तो फॅमिलीच नाही आहे, ती ट्रेडिंग कम्युनिटी म्हणून नाही आहे, फॅमिली असेल पण एक व्यापारी वर्ग म्हणून तो काही अस्तित्वात नाही आहे. तर त्याच्या अस्तित्वासाठी राष्ट्रवाद ही एक अत्यावश्यक अट बनते आणि म्हणून भांडवलशाहीने ज्या अनेक संस्था आकाराला आणल्या त्याच्यामधली एक नेशन होती आणि त्याच्याशी जुडलेली संकल्पना ही राष्ट्रवाद आणि म्हणून राष्ट्रवाद ही जी गोष्ट आहे ही अलीकडच्या काळामध्ये विकास पावलेली गोष्ट म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. ह्यानंतर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. यांनी मला भरपूर वेळ दिला असल्यामुळे मी थोडं पार्श्वभूमीवरती बोलण्याचा साठी जास्त वेळ घेतला. मी म्हटलं की लंच पर्यंत आपल्याला बोलायचं आहे तर मी म्हटलं की एकदमच विषयावरती बोलण्यापेक्षा एक राष्ट्रवादाचा काय नेमका इतिहास आहे हा आपण पाहिला पाहिजे. आपण इथे एक थांबूया, पुन्हा आपण थोड्या वेळाने सुरू करूया.